हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. द मराठी मॉममध्ये मी संपदा पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. सो बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतोय, त्याबद्दल सगळ्यांना सर्वप्रथम सॉरी. गेले काही दिवस सगळे फिरण्यामध्ये, ऑर्डर्समध्ये, त्याच्यामुळे सगळे व्यस्त गेले. त्यातून मी जेवढं काही शेअर करता येतो तेवढं तुझ्यासोबत नक्की शेअर केलं. सो थंबनेल बघून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा टॉपिक समजलाच असेल. सो येस, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप छान माहिती मिळणार आहे आणि तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचणार आहे. तर आज आहे गुरुवार आणि 23 तारीख फेब्रुवारी महिन्यात चालू आहे आणि बरोबर नेक्स्ट मंथ आहे मार्च आणि मार्चच्या 23 तारखेला आहे आपल्या स्वामी महाराजांची जयंती, म्हणजेच आपल्या स्वामींचा प्रकट दिन येतो आहे पुढच्या 23 तारखेला. तर या सुंदर क्षणाचं औचित्य साधून मी एक सुंदर वस्तू तुमच्या सगळ्यांसमोर आज प्रेझेंट करणार आहे आणि या 23 तारखेच्या शुभमुहूर्तासाठी ही वस्तू मी आज लॉन्च करते तुमच्या सगळ्यांसोबत. ॲक्च्युली बऱ्याच दिवसापासून मी इंस्टावर पण फोटोज टाकले होते, व्हॉट्सअपला वगैरे पण शेअर करत होती. आता जे रेग्युलर कस्टमर आहेत, जे क्लायंट जॉईन झालेले आहेत, सो बऱ्यापैकी भरपूर जणांची ही घेऊन झालेली आहे ही वस्तू. पण तरीसुद्धा मला मन सांगत होतं की यूट्यूबवरसुद्धा ही गोष्ट तू टाक, बरेच लोक असतील ज्यांना हे पाहिजे असेल तर त्यांच्यापर्यंत ती पोहोचव, त्यामुळे आज वेळात वेळ काढून मी हा व्हिडिओ करते. सो मी जेव्हा तो श्रीयंत्राचा व्हिडिओ टाकला होता तर तेव्हा 2-3 वस्तू मी एक्स्ट्रा ठेवल्या होत्या, जसं की दक्षिणावरती शंख असेल, गजलक्ष्मी असेल, तर याच वस्तू ठेवल्या होत्या. पण तेव्हा पण इतर वस्तूंसाठी खूप रिक्वायरमेंट येते, खूप रिक्वेस्ट येत होत्या, तर त्यांच्या मागण्यांवरूनच मी परत दुसरा स्टॉक घेतला. सो या वस्तू मी ऑलरेडी म्हणजे आणलेल्या होत्या, डिस्पॅच करते, परंतु त्याचा व्हिडिओ टाकायचं राहिलं होतं. सो मला वाटलं की भरपूर लेडीज आहेत, त्यांना या वस्तू हव्या असतील आणि व्हिडिओ नसल्यामुळे, त्या व्हिडिओमध्ये मी हे दाखवलं नसल्यामुळे कदाचित माझ्याकडून घेऊ शकत नाही आहेत. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा तुम्हाला या सगळ्या वस्तू दाखवणार आहे की जुन्या कोणकोणत्या वस्तू आहेत आपल्याकडे, नवीन कुठल्या ॲड झालेल्या आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुम्ही थंबनेल बघून जो व्हिडिओ बघायला आलात ती गोष्ट म्हणजे स्वामींचं वटवृक्ष, ते त्याबद्दल पण पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग आता अधिक वेळ वाया न घालवता आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो, सो व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्याआधी एक छान अशी गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना सगळेजण सेलिब्रेट करतात, तर अशामध्ये सगळेच जे यंग कपल असतात, मुलं मुली असतात, कॉलेज गोईंग स्टुडंट किंवा जे पण कोणी तरुण तरुणी असतात, त्या सगळ्यांची हीच इच्छा असते की आपण कसं स्पेशल दिसू, आपण अजून काय काय छान छान गोष्टी करू ज्याच्याने आपलं इम्प्रेशन समोरच्यावर पडेल. तर अशामध्ये सगळेच जण छान वेळ ड्रेस करतात किंवा पार्लरला जातात, खूप छान अशा गोष्टी करतात ज्याच्याने आपण छान प्रेझेंटेबल दिसू, प्रेझेंटेबल राहू. पण या सगळ्यांसोबतच एक महत्त्वाची गोष्ट ती सुद्धा मॅटर करते, ती म्हणजे परफ्यूम किंवा फ्रेग्रन्सेस. सो आपण कोणता परफ्यूम यूज करतोय, आपण कोणता फ्रेग्रन्स यूज करतोय, ह्याच्याने आपल्या सभोवतालच्या वातावरणावर सुद्धा खूप फरक पडत असतो आणि आपण जो फ्रेग्रन्स यूज करतोय त्याच्याने समोरच्याचा मूडसुद्धा चेंज करण्याची ताकद या फ्रेग्रन्समध्ये असते. आपल्या लुकसोबतच आपल्यामधून येणारी फ्रेग्रन्स, आपल्यामधून येणारा सुवास हा पण डिपेंड करतो समोरच्याचा मूड चांगला करण्यासाठी. सो आपण आता विषय फ्रेग्रन्सेसचा करतोय, तर सगळ्यांना तुमचा आपला आपला जो परफ्यूम असेल फेवरेट तो आठवला असेल. तर बरोबर आहे, फ्रेग्रन्स म्हटलं तर परफ्यूम हे येणारच, परंतु आपण जसं रोज वेगवेगळे कपडे चेंज करतो त्याप्रमाणे आपण रोज वेगवेगळे परफ्यूम तर नाही चेंज करू शकत, आणि तसं जर केलं जरी तरी पण ते खूप कॉस्टली पडणार, कारण परफ्यूम हे खूप कॉस्टली असतात, महाग असतात. तर आपण प्रत्येक ओकेजनसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आपण वेगवेगळे परफ्यूम्स तर नाही घेऊ शकत की आज हे आहे तर मला हा परफ्यूम यूज करायचा आहे. करणारे करतात, पण बऱ्याच जणांकडे असतात, नॉर्मल लोकांकडे शक्यतो एकच असतो, जे आपल्यासारखे मिडल क्लास असतात त्यांच्याकडे तर एकच परफ्यूम असतो. त्यातल्या त्यात ज्यांना जरा जास्त आवड असेल ते 3-4 कॅरी करत असतील, किंवा मोस्टली मॅक्स टू मॅक्स 7-8 परफ्यूम एखादा व्यक्ती कॅरी करू शकतो. पण ते कॅरी करणंसुद्धा खूप कॉस्टली जातं, कारण की प्रत्येक परफ्यूमचा स्मेल वेगळा असतो, प्रत्येक परफ्यूमची कॉस्ट वेगळी असते, ब्रँड वेगळा असतो. सो मलासुद्धा पर्सनली परफ्यूम्स खूप आवडतात, म्हणून मी सध्या सर्च करत होती की अशी कुठल्या एखादा मला परफ्यूम मिळाला जो म्हणजे मला ओकेजनली वापरता येईल आणि एकाच सोबत मला जास्तीत जास्त असे म्हणजे त्याच्यामध्ये स्मेल्स मिळतील. म्हणजे एकच नाही की प्रत्येक वेळी कुठे जायचं आहे तोच मारायला गेलो असं नाही, ओकेजनली मला ते यूज करता येतील. असंच मी सर्च करत होती आणि मला माझ्या एका फ्रेंडने सजेस्ट केलं की तू न्यूडचा जे हा लक्झरी बॉक्स आहे हा तू यूज कर. तर येस, हा न्यूडचा युडे परफ्यूम आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 6 फ्रेग्रन्सेस मिळतात, ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे.
आणि फक्त 6च नाही तर याच्यापासून आपल्याला टोटल 720 फ्रेग्रन्स मिळतात. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल 720 मिळते कसं काय, ते मी तुम्हाला आता पुढे एक्सप्लेन करणार आहे. सो हे आहे न्यूड युडे लक्झरी परफ्यूम स्पेशली फॉर वुमन्स. तर हे 8 तास लॉंग लास्टिंग राहतात, याचा स्मेल 8 तासापर्यंत तसाच राहतो. हे स्वतःसुद्धा मी यूज केले आहेत आणि मला पर्सनली खूप आवडलेले आहेत म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर हे स्पेशली सिपी टेक्नॉलॉजीपासून बनवलेले आहेत त्यामुळे हे भरपूर लॉंग लास्टिंग आहेत. सो या न्यूडच्या लक्झरी बॉक्समध्ये टोटल 6 फ्रेग्रन्स येतात, मी आता तुम्हाला दाखवते. 6 परफ्यूम्स येतात टोटल आणि 6ही आपण वेगवेगळ्या ओकेजनसाठी वापरू शकतो. याचे 6ही परफ्यूमचे स्मेल जे आहेत ते वेगवेगळे आहेत आणि या 6 परफ्यूमपासून आपण टोटल 720 वेगवेगळे स्मेल बनवू शकतो. सो मी आता तुम्हाला दाखवते एक एक. तर हे बघा, अशा या छोट्या बॉटल्समध्ये असे येतात. हे पॉकेट फ्रेंडली परफ्यूम्स आहेत. किती क्यूट पॅकेजिंग याचं बघा, वरती अशी याला नॉव केलेलं आहे, इथून हे असं स्प्रे होतं. सो फर्स्ट मी हा हायप्नोटाईज यूज केलेला आहे, त्याच्यावरती आता आपण हा न्यूडचा टाइमलेस परफ्यूम आहे हा यूज करणार आहोत. वाव, याचा पण फ्रेग्रन्स खूप छान आहे. आणि लास्ट आपण याच्यामध्ये हा मॅजेस्टिक 3rd परफ्यूम आहे हा यूज करणार आहोत. सो हे 3 परफ्यूम मिक्स करून जो फ्रेग्रन्स होतो तो वेगळाच फ्रेग्रन्स तयार होतो आणि तो एकदम ऑसम तयार होतो. तर अशा प्रकारे तुम्ही या बॉक्समध्ये जेवढे पण 6 फ्रेग्रन्सेस आहेत तुम्ही तुमच्या चॉईसनुसार म्हणजे मिक्सअप करून तुम्ही यूज करू शकतात आणि या मिक्सअपपासून आपल्याला रोज वेगवेगळे म्हणजे 720 फ्रेग्रन्सेस मिळतात. म्हणजे कधी हा हा मिक्स केला, कधी हा आणि हा मिक्स केला, कधी हा आणि हा मिक्स केला, कधी हे 3 मिक्स केले किंवा कधी हे 6ही मिक्स केले. तर असं करून तुम्ही रोज वेगवेगळे परफ्यूम तयार करू शकता या 6 परफ्यूममधून. सो या बॉक्समध्ये आपल्याला जे 6 फ्रेग्रन्सेस मिळतात त्याच्यामध्ये फर्स्ट आहे टाइमलेस, हायप्नोटाईज, मॅजेस्टिक, स्टनर, स्लटरी आणि मॅग्नेट असे वेगवेगळे फ्लेवर्सची नावं आहेत. सो हे 6 परफ्यूम आपल्याला या बॉक्समध्ये मिळतात. युडे परफ्यूम आहे, तर युडे मीन्स लॉंग लास्टिंग आणि जास्त वेळ टिकणारे. शिवाय आपण हे डे आणि नाईट बोथ दोन्ही ओकेजनसाठी आपण हे वापरू शकतो. सो या व्हॅलेंटाईनला तुम्हाला तुमच्या पार्टनरला काही गिफ्ट करायचं असेल तर ते गिफ्ट करायसाठी हे बेस्ट गिफ्ट आहे. ते स्पेशली वुमन्सचे आहेत, तसंच असा सेम किट येतो मेन्सचा पण. तर गर्ल्ससुद्धा त्यांच्या पार्टनरला किंवा हस्बंडना ज्यांना कोणाला गिफ्ट करायचं असेल त्यांना असं तुम्ही न्यूडचं परफ्यूम किट जो आहे तो गिफ्ट करू शकता. त्या ॲमेझॉनवरती फ्लिपकार्टवरती तर अवेलेबल आहेतच, त्याचबरोबरप्रमाणे न्यूडची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरसुद्धा अवेलेबल आहेत. तुम्हाला मी खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही हे बाय करू शकता. सो या व्हॅलेंटाईनला नक्की हे गिफ्ट बाय करा आणि ते तुमच्या पार्टनरला हॅपी करा. सो बाय. सो ही आहे आज गुरुवार निमित्तची माझी देवपूजा. गुरुवारची नित्यसेवा कशी करावी किंवा गुरुवारी मी काय काय गोष्टी करते यावरती सुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सो तुम्ही तिथून बघू शकता. सो आजची माझी पूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सगळ्यात फर्स्ट वस्तू आहे ऑफकोर्स आपलं श्रीयंत्र. तर जे कोणी हे पहिल्यांदा व्हिडिओ बघताय त्यांच्यासाठी मी तुम्हाला आता इथे परत हे श्रीयंत्र ओपन करून दाखवते. तर हे बघा, हे आहे आपलं श्रीयंत्र. तर हे ओरिजिनल पंचधातूचं आहे जे आपल्या केंद्रांमध्ये मिळतं दिंडोरीचं, तेच श्रीयंत्र हे आहे. फक्त एवढंच फरक आहे की मी बल्कमध्ये घेतले त्यामुळे मला हे स्वस्त मिळाले म्हणून मी 800 ज्या प्राईजला मला मिळाले त्याच प्राईजला तुम्हाला मी सेल करते. बाकी याच्यामध्ये तुम्ही म्हणाल तर काहीच दुसरा फरक नाही आहे. तर ज्या कोणी ऑलरेडी श्रीयंत्र घेतलेले त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे श्रीयंत्र कसे वाटले. नेक्स्ट आहे ते म्हणजे हे महामृत्युंजय यंत्र म्हणजेच की रुद्रयंत्र. तर याचीसुद्धा खूप रिक्वेस्ट होती त्यामुळे तुमच्या रिक्वेस्टमुळे मी हे मागवलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं हे रुद्रयंत्र आहे, खूप आखीव रेखीव आहे. आणि हो, तुम्ही याच्यावर पण बघू शकाल इथे मागे, तर इथे स्टॅम्प आहे त्याच्यामुळे ओरिजिनलच आहे, डुप्लिकेटचा असा काही संबंधच येत नाही. किती सुंदर आहे तुम्ही इथे बघू शकता. सो या रुद्रयंत्राची प्राईज आहे 900 रुपये. आपलं जे श्रीयंत्र आहे ते 800चं आहे, रुद्रयंत्र जे आहे ते 900चं आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे हे कुबेर यंत्र. तर कुबेर यंत्रासाठी पण भरपूर मला ताईंची रिक्वेस्ट आली होती की ताई तुमच्याकडे कुबेर यंत्र आहे का, आम्हाला कुबेर यंत्र घ्यायचं आहे. तर कळत नाही आहे ओरिजिनल कुठे मिळेल किंवा कसं घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी मी हे कुबेर यंत्र जे आहेत ते सुद्धा मागवलेले आहेत. हे बघा किती सुंदर, हे पण ओरिजिनल पंचधातूचेच आहेत जे आपल्या दिंडोरीला केंद्रामध्ये मिळतात.
हे तिथलेच सगळे श्रीयंत्र, कुबेरयंत्र, रुद्रयंत्र हे सगळ्या तिथल्याच वस्तू आहेत. तर याच्या पण तुम्ही जर मागे बघाल, इथे नीट दिसत असेल तुम्हाला, तर इथे स्टॅम्प आहे दिलेला, त्याच्यामुळे हे डुप्लिकेट नाही आहे, ओरिजिनल सगळ्या वस्तू आहेत. तर कुबेरयंत्राची प्राईज आहे 1000 रुपये. सो लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हा दक्षिणावरती शंख दाखवला होता, तो बऱ्यापैकी मोठा आहे, तुम्ही बघू शकता. तो याची प्राईज आहे 800 रुपये, ओरिजिनल दक्षिणावरती शंख आहे हा. आणि लास्ट व्हिडिओमध्ये एक गोष्ट दाखवायची राहिली, ती म्हणजे हे स्टँड. तर भरपूर ताईंनी रिक्वेस्ट केली की ताई आम्हाला स्टँड पण पाहिजे, तर मी तेव्हासुद्धा त्यांच्यासाठी खास ते स्टँड मागवून पाठवलेले होते. आणि आतासुद्धा हे स्टँड आणलेले आहेत शंखासोबत, तर हे असं स्टँड आणि याच्यावरती आपण हा असा शंख ठेवतो. तर या प्रकारे हे राहतं असं. तर ही दक्षिणावरती शंख 800 आणि स्टँड 200 असं 1000 रुपयाचं हे पूर्ण कॉम्बो येतं. स्टँड साईज शंख हा 1000 रुपयाला येईल तुम्हाला, ओरिजिनल आणि बराच मोठा आहे, तुम्ही बघू शकता. सो नेक्स्ट आहेत त्या म्हणजे या गजलक्ष्मी. तर या आता माझ्याकडे ही 900 वाले जे आहेत ती लहान साईज आहे, तुम्ही इथे बघू शकाल. आणि अजून एक याच्यामध्ये एक साईज येते 1000 वाली, तर ती याच्यापेक्षा एक साईज मोठ्या असतात त्या. तर या पण ओरिजिनल पंचधातूच्या बनलेल्या आहेत, खूप सुंदर आखीवरेखीव याच्यावरती काम केलेलं आहे. तर याची प्राईज आहे 900 रुपये. आपण श्रीयंत्रावरती ठेवतो कमलकट्ट्याची माळा, ती सुद्धा आहे. आणि रुद्रयंत्रावर ठेवायला ही ओरिजिनल रुद्राक्षाची माळ आहे, याचं जे टेस्टेड सर्टिफिकेट येतं त्याच्या सहित ही तुम्हाला भेटेल. ही ओरिजिनल रुद्राक्षाची माळ अशी आपल्याला, जे आपलं हे रुद्रयंत्र असतं, तर या रुद्रयंत्रासोबत आपल्याला ही अशी माळ घालून ठेवायची असते. तुम्ही बऱ्याच व्हिडिओजमध्ये यूट्यूबवर वगैरे बघितलं असेल, तर ही रुद्रयंत्र आणि ही माळ आहे. तर याचे पण जे काही प्राईस डिटेल्स आहेत तुम्ही मला मेसेज करा, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर देईल. ज्यांना कोणाला परचेस करायचं असेल त्यांनी मला मेसेज किंवा कॉल करू शकता. कॉल करायचा टाईम 11 ते 6 आहे, त्याच्यानंतर किंवा आधी आलेले कॉल स्वीकारले जाणार नाही. आणि सगळ्यात सुंदर आणि खूप छान गोष्ट मी जिच्या भरपूर दिवसापासून मी शोधत होती, ती म्हणजे हे आसन. तर येस, हे श्रीयंत्रासाठी कमळाचं आसन फायनली मला मिळालेलं आहे. हे कमळाचं जे आसन आहे श्रीयंत्रासाठी, हे प्युअर लाकडामध्ये बनवलेलं आहे आणि एका सिंगल लाकडात हे पूर्ण कार्विंग केलेलं आहे, तुम्ही बघू शकता याला. तर हे सागाच्या लाकडापासून बनवलेलं आहे, याच्यामध्ये श्रीयंत्र ठेवलं जातं. सो हे आहे आसन आणि याच्यामध्ये जे आपलं पंचधातूचं श्रीयंत्र असतं ते अशा प्रकारे याच्यामध्ये ठेवलं जातं, खूप सुंदर दिसतं. श्रीयंत्राला एक सुंदर आसन पण मिळतं. जर तुम्हाला लाकडी जो चौरंग आहे छोटा तो घ्यायचा नसेल, तर त्याच्याबद्दल तुम्ही हे कमळाचं जे आसन आहे ते सुद्धा घेऊ शकता. आणखीन एक गोष्ट आपल्या स्टॉकमध्ये ॲड केलेली आहे, तो म्हणजे हा कामाक्षी दीप. तर या दिव्यासाठी पण अष्टलक्ष्मी दिवा, कामाक्षी दिवा या दिव्यासाठी पण मला भरपूर इन्क्वायरीज येत होत्या, तर म्हटलं चला या व्हिडिओमध्ये आपण ते सुद्धा शेअर करू, म्हणजे आणखीन कोणी ज्यांना परचेस करायचं असेल तर ते ऑर्डर करू शकतील. तर हा ओरिजिनल पितळी पूर्ण एकदम जड भरीव असा कामाक्षी दीप आहे, जो आपण शुक्रवारची जेव्हा पूजा करतो तर शुक्रवारी खास करून याची पूजा केली जाते. साऊथकडे याला जास्त महत्त्व आहे, माझ्या स्वतःकडे सुद्धा आहे, तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितला असेल. माझ्याकडे चांदीचा आहे अष्टलक्ष्मी दिवा आणि हा कामाक्षी दीप तो पितळी आहे. तर याची प्राईज आहे फक्त 600 रुपये. हा पण ओरिजिनल मेटलमध्ये आहे पूर्ण, तुम्ही याला मागून पुढून बघू शकता. एकदम सुंदर असा हा दिवा आहे, हा पण तुम्हाला परचेस करायचा असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. हिच्या सगळ्या वस्तू तर बघितल्या, या वस्तू आपण काही आदल्या व्हिडिओजमध्ये पण बघितल्या होत्या, काही नवीन आहेत. पण ज्या व्हिडिओचं थंबनेल बघून, ज्या वस्तूसाठी तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला आहे, फायनली मी ती वस्तू तुम्हाला तर दाखवणार आहे. सो येस, सध्या खूप ट्रेंडिंग आणि व्हायरल असलेलं हे स्वामी महाराजांचं वटवृक्ष, भरपूर दादांना भरपूर ताईंना हे हवं आहे. आपण याचे नॉर्मल शॉर्ट्स व्हिडिओ रील्स वगैरे बघतोय, परंतु आपल्याला ते मिळत नाही आहे. सो मी जेव्हा अक्कलकोटला गेली होती तर तिथे मी हे बघितलेलं होतं, पण फारच तिथे महाग होतं. सो मी तिथून रॉ मटेरियल ऑर्डर करून हे स्वतः कस्टमाईज केलेलं आहे. याच्यामध्ये इथे इनबिल्ट आतमध्ये लाईन दिलेलं आहे, स्पॉटलाईट. जेव्हा तुम्ही कनेक्ट कराल तेव्हा इथे बरोबर स्वामी महाराजांवरती असा प्रकाश पडतो. त्याचबरोबर याला इथे मागे ब्लूटूथचा स्पीकरसुद्धा दिलेला आहे. डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवेल. सो याची प्राईज आहे 4000 रुपये. याच्यामध्ये जे काही फंक्शन आहे ते स्वतः आम्ही घरी बसवलेले आहेत, त्याच्यामुळे याचा काहीच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. एकदम नॅचरल लुक करतं हे, तुम्ही जर बघू शकत असाल, खूप सुंदर असं वाटतं हे वटवृक्ष. सो मी हे घेण्यामागचं कारण ते म्हणजे की मी रिसेंटलीच एक नवीन मूर्ती घेतली स्वामींची, ती म्हणजे पितळाची मूर्ती. तुम्ही बऱ्याच जणांनी बघितली पण असेल माझ्या प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये. सो मला प्रश्न पडलेला की माझ्याकडे ही जी जुनी मूर्ती आहे फायबरची जी मूर्ती होती ती मला अतिशय आवडते, खूप प्रिय आहे मला ही मूर्ती.
तर मला ही विसर्जन करायची नव्हती किंवा कुठे मला टाकून द्यायची नव्हती, ही मला माझ्या जवळच ठेवायची होती. परंतु जसं की आपल्याला माहिती आहे, आपण एकाच देवघरामध्ये दोन दोन एकाच देवांच्या दोन मूर्ती ठेवत नाहीत. म्हणून मग मी या मूर्तीसाठी काहीतरी पर्यायी ऑप्शन शोधत होते की काय करता येईल, आणि त्यामध्येच आम्ही केलं होतं अक्कलकोटला. आणि बऱ्याच दिवसापासून मला स्वतःसुद्धा हे वटवृक्ष पाहिजे होतं, मी स्वतःसुद्धा शोधत होती. ऑनलाईन आहेत, पण या साईजचं वटवृक्ष ऑनलाईनला 7,000 स्टार्टिंग आहे, आणि विदाउट एनी काहीच फीचर्स नसताना, म्हणजे नुसतंच हे रॉ असं मटेरियल, नुसतं असं वटवृक्ष मिळेल तुम्हाला. याच्यामध्ये नाही मूर्ती मिळणार, ना लाईट मिळणार, किंवा इतर काहीच फंक्शन न मिळता फक्त नॉर्मल वटवृक्ष 7,000 स्टार्टिंग आहेत. काही इन्स्टाच्या पेजेसवर मी स्वतः बघितलेले आहेत. सो मला असं काहीतरी ऑप्शन बघायचं होतं की मला ते स्वस्त पण, मलासुद्धा स्वस्त पडेल आणि मी लोकांनासुद्धा स्वस्त देऊ शकेल. सो त्यासाठी मी तिकडून हे बरेच दिवस मला लागले रॉ मटेरियल ऑर्डर केलं, याचं पेंटिंग, याच्यामध्ये बाकी ज्या पण काही गोष्टी आहेत स्वतः सगळ्या आम्ही घरच्या घरी तयार केल्या. त्याच्यामुळे याला जास्त दिवस लागले मला यूट्यूबवरती लॉन्च करायला. मी नॉर्मल इन्स्टाला आणि माझ्या व्हॉट्सअपला भरपूर दिवसांपूर्वीच टाकलं होतं आणि भरपूर सारे वटवृक्ष माझे सेलसुद्धा झालेत. सो याच्यामध्ये सुद्धा 2 ते 3 प्रकार आहेत. तुम्ही नॉर्मल असं ज्यांच्याकडे आता माझ्यासारखंच ऑलरेडी मूर्ती असेल आणि त्यांना मूर्तीसाठी जर घ्यायचं आहे फक्त, काहीतरी असं नसावं मूर्तीला सुंदर असं की ती त्या ठिकाणी तिची जागा फिक्स राहील, तिथे छान पण दिसेल, या हेतूने जर कोणाला नुसतं वटवृक्ष घ्यायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे नुसतं वटवृक्षसुद्धा घेऊ शकता रॉमध्ये, ज्याला काहीच केलेलं नाही आहे, असंच्या असं विदाउट स्पीकर, विदाउट लाईट, विदाउट मूर्ती, नॉर्मल फक्त वटवृक्षसुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याची प्राईस आहे 3,500. काही जणांना याच्यामध्ये लाईट आणि स्पीकरसुद्धा पाहिजे, फक्त मूर्ती नको आहे, तर त्याची प्राईस आहे 3,900. आणि विथ मूर्ती, लाईट, स्पीकर या सगळ्या गोष्टींसहित व्यवस्थित कलरिंग वगैरे केलेलं असं सुंदर असं हे वटवृक्ष तुम्हाला मिळणार आहे 4,000 रुपयामध्ये. विथ तुम्हाला याच्यावरती शिपिंग जे चार्जेस आहेत, शिपिंग तुम्हाला फ्री मिळणार आहे. फ्री शिपिंगमध्ये हे वटवृक्ष तुमच्या घरपोच मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी तर आहेतच, त्याच्याबरोबरीने आपले ऑल टाईम फेवरेट जे रांगोळीचे साचे आहेत ते सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आणखी नवीन डिझाईन्स नवेवत आहेत, कुलदेवी आहेत, यांचे बरेच आता नवीन जे प्रिंट झालेले साचे आहेत ते सुद्धा आलेले आहेत. तर जे कोणी अजूनसुद्धा इंटरेस्टेड असतील, ज्यांना कोणाला साचे घ्यायचे असतील, तुम्हाला इथे साईडला स्क्रीनवर दिसतच असतील, अशा प्रकारच्या खूप सुंदर सुंदर डिझाईनमध्ये आपल्या उंबरट्याबाहेर काढायचे, देवापुढे काढायचे, वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे साचे आता अवेलेबल झालेले आहेत. सो असा होता आपला हा छोटासा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ज्यांना कोणाला हे वटवृक्ष किंवा इतर याच्यातली कोणतीही वस्तू मागवायची असेल तर तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे ऑर्डर करण्याची. जी काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल, क्वेरीज असतील, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा बघा, तुमच्या सगळ्या क्वेरीज सॉल्व्ह होतील आणि तुम्ही एकदम इझिली हे ऑर्डर करू शकाल. चला तर मग पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद, बाय, आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.